चटपटीत अशी आपली शेव तयार झाली. आपण शेवपासून चिवडा तयार केलाय आणि तोही एकदम कमीत कमी वेळामध्ये. तोंडाची चव वाढवणारा असा हा चिवडा आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये होतो. कसा बनवायचा हा चिवडा, चला तर मग बघूया आपण. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय रवा आणि बटाट्याचा चिवडा. आता बघा, दोन बटाटे मी इथं उकडून घेतलेत, त्याच्यावरची सालं मी काढून घेतलेत आणि एक वाटी बारीक रवा घेतला आहे. बारीकच रवा घ्यायचा बघा, शेव करण्यासाठी एकदम बारीक रवा घेतला आहे आणि दोन बटाटे घेतलेत. आता रवा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया सगळा आणि कढई गॅसवर ठेवूया आणि ज्या वाटीने रवा मोजला आहे त्याच वाटीने एक वाटी गच्च भरून पाणी आपण कढईमध्ये घालूया. एक वाटी गच्च भरून आणि थोडंसंच वरती मी घालणार आहे, एक दोन तीन चमचे. एवढं पाणी आपल्याला लागणार नाही, आपण निम्मच पाणी त्यात घालणार आहोत. आता पाण्याला आपल्या चांगली मस्तपैकी उकळी आणायची बघा. पाणी आपल्याला आटवायचं वगैरे नाही आहे, फक्त उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा आहे. थोडंसंच मीठ मी इथं घालून घेणार आहे, जास्त मीठ नाही घालायचं. पाण्याला उकळी आली की गॅस आपण बंद करायचा आहे. आता बघा, इथं खिसणी घेतली मी. खिसणीच्या मदतीनं मी बटाटा सगळा खिसून घेणार आहे. बटाटा चांगला खिसून घ्यायचा बघा, हाताने कुस्करायचा नाही. कुस्करला तर काय होईल की आपली शेव नीट पडणार नाही. आता बघा, पाण्याला आपल्या उकळी आली, गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता जो रवा होता त्या रव्यामध्ये हे पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. मी निम्मं पाणी घालून घेतलं आहे, जवळजवळ एक वाटी तर मी पाणी घालून घेतलं आहे बघा. थोडं पाणी मी शिल्लक ठेवलं आहे, अंदाजानुसारच पाणी घालायचं, नाहीतर पातळ होईल ते. कारण याच्यामध्ये आपण बटाटेसुद्धा मिक्स करणार आहोत, त्याच्यामुळं ते सुद्धा पाणी सुटेल त्याला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि रवा आपण काय करूया, रेस्ट करण्यासाठी एक 5 ते 10 मिनटं ठेवून देऊया बाजूला. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा, त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा सगळा रवा पाण्यामध्ये. आपल्याला रवा आहे बघा, त्यामुळे रवा पाणी पितो जास्त. नंतर मिश्रण आपलं थोडंसं ड्राय पडू शकतं. थोडं पाणी उरलंय बघा, मी अर्धी वाटी पाणी उरलंय, ते तसंच ठेवून द्यायचं आहे आता बाजूला आपल्याला काढून. आणि रेस्ट करण्यासाठी रवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आता बघा, शेव करण्यासाठी मी इथं साचा घेतलाय, त्याच्यामध्ये शेवाचा मी साचाही लावून घेतलाय खाली आणि आतमधून तेलाने ग्रीस करून घेतलंय, जेणेकरून पीठ आतमध्ये चिटकणार नाही आणि ही झटपट शेव तयार होते बघा, जास्त वेळ नाही लागत. आता बटाटा सगळा मी किसून घेतलाय, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. आता ह्या बटाट्यामध्ये जो रवा आपण रेस्ट करायला ठेवला होता तो रवा सगळा आपण याच्यामध्ये आता घालून घेऊया. रवा सगळा घातला की आपण त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये तो आता मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये बटाटा घातलाय, त्याच्यामुळे बघा बटाट्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ घालायचं आहे. अन्यथा मीठ जास्त घालू नका, नाहीतर खरट होईल शेव आपली. थोडंसंच मीठ चिमटवर मी घातलंय आणि रव्यामध्ये आपण मीठ घातलं होतं आधीच. आता हे सगळं मस्तपैकी आपण चांगलं मळून घेऊया पीठ. परत पाणी घालण्याची काही गरज लागणार नाही बघा, लागलीच नाही मला. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि साच्यामध्ये आपल्याला हे पीठ आता सगळं भरून घ्यायचं. गॅसवर मी बघा कढई ठेवली आहे, तेल ठेवलं आहे गरम करायला आधीच. मी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आपल्याला. आणि आता आपल्याला शेव कढईमध्ये सोडायची. व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने पातळ पातळ अशीच शेव आपल्याला सोडायची आणि शेवाला परत अजिबात ढक्का लावायचा नाही, ती आपोआपच वरती येते बघा अलगत अशी, खालून भाजून झाली की. आणि गॅस आता मीडियम टू लो ठेवायचा, जेणेकरून शेव आपली करपेल बघा. आणि त्या साईडनं बघा, भाजली गेली गेली की समजतं आपल्याला, थोडंसं कडकसरपणा जाणवतो, मगच आपल्याला शेव पलटून घ्यायची. बघा, या साईडनं शेव आपली चांगली झाली मस्तपैकी.
कडक कडक जाणवते, आता आपण पलटून घेऊया आणि त्या साईडनं सुद्धा आपण मस्तपैकी खरपुसाची शेव आता आपण तळून घेऊया. झटपट अशी ही शेव होते बघा, आणि तोंडाची चवसुद्धा आपल्या वाढवते, त्यामुळं असं अशी शेव करण्यास काही हरकत नाही. आणि तेलकटसुद्धा अजिबात होत नाही ही शेव. त्या दोन्ही साईडून मस्तपैकी तळून झाली बघा शेव, आता आपण ही काढून घेऊया. जास्त लाल रंगावर नाही आणायची आपल्याला, थोडीशीच खरपूस ठेवायची आपल्याला, थोडी पांढरीही दिसली पाहिजे आपल्याला. कडक झाली की आपण काढून घेणार आहोत. डिशमध्ये आपण काढून घेऊया. आता पुढील बॅचसुद्धा अशाच पद्धतीनं आपण आता शेव पाडून घेणार आहोत, आणि अशाच पद्धतीने शेवसुद्धा आता आपण तळून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने बघा. शेवावरचे बुडबुडे जरा कमी झाले की मगच शेवाला ढक्का लावायचा आपण, नाहीतर शेव तुटू शकते. थोडीशी कडक जाणवली आपल्या साईडला की मगच पलटायची आपण ती. आता अशाच पद्धतीने बघा बाकीची राहिलेली शेवसुद्धा मी आता करून घेणार आहे. आता ही सुद्धा शेव आपण मस्तपैकी खरपुसाशी तळून घेऊया. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघा सगळी शेव मी व्यवस्थित अशी तळून घेतली आहे. थोडी थंड करून घेऊया आपण. आता सेम कढईमध्ये बघा थोडेसे 2 चमचे मी डाळे घेतलेत. डाळे त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया तेलामध्ये, आणि डाळेसुद्धा आपण खरपूस असे मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेऊया. डाळेसुद्धा आपले मस्तपैकी खरपूस असे भाजून झालेत बघा. आता याच्यामध्ये आपण थोडेसे मी बघा 4-5 काजू घेतले होते, आणि 2-3 मी बदामी घेतले होते, तेही त्याच्यामध्ये घालून घेऊया. त्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच होतात ते. आता आपण काढून घेऊया कढईमधून. तेल सगळं निथळायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. आता शेंगदाणेसुद्धा बघा 2 चमचे घेतलेत मी इथं, तेही घालून घेऊया. ते सुद्धा मस्तपैकी खरपूस असे तेलामध्ये तळून घेऊया. शेंगदाणेसुद्धा मस्तपैकी आपले तळून झालेत बघा खरपूस असे. आता आपण काढून घेऊया. आता या ठिकाणी तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता, पण मी घालणार नाही कढीपत्ता. शेंगदाणेसुद्धा आपण काढून घेऊया आता. आता ही शेव बघा मस्तपैकी थंड झाली आहे. थंड झाली की आपण ती चांगली कुस्करून घेऊया. आता तुम्ही अशीसुद्धा शेव ठेवू शकता आणि खाऊ शकता. पण थोडंसं मी त्याच्यामध्ये आणखीन मसाले ॲड करणार आहे. आता बघा जे आपण तळून घेतले होते शेंगदाणे आणि डाळे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार. जास्त नाही घालायचं मीठ, आधीही मीठ घातलं आहे आपण. आणि लाल तिखट 1 चमचा घातलंय मी बघा. हे अजिबात तिखट नाही, बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे. थोडीशी चिमूटभर अशीच हळद घातली मी. आणि चाट मसाला 1/2 चमचा घातलाय. चाट मसाला सुद्धा घालून घेऊया आपण.
थोडंसं चिमूटभर असं हिंगही घालणार आहे मी याच्यामध्ये। आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे, आणि सगळे मसाले आपण आता हे आपण जी शेव केली होती त्या शेवमध्ये आपण आता घालून घेऊया, जेणेकरून हे मसालेसुद्धा आपल्या शेवेला लागतील आणि शेवसुद्धा आपली एकदम चटपटीत अशी आपल्याला लागेल। हे सगळं घालून घ्यायचं याच्यामध्ये हाताच्या मत्तीनं। आता आपण सगळी मस्तपैकी शेव सगळी आपण आता ह्या मिश्रणाला चोळून घेऊया ह्या मसाल्यांना, आणि हवा बंद डब्यामध्ये तुम्हीही ठेवू शकता। बघा आरामात 2 ते 3 आठवडे ही शेव राहते, भरपूर वेळ राहते, थंड करून घ्यायची पूर्णपणे आणि खूप दिवस ही टिकते। आणि चटपटीत जेव्हा खाण्याची आपल्याला हे होते बघा, तेव्हा आपण हे खाऊ शकतो। जेव्हा जेव्हा चटपटीत असं खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण ही अशा प्रकारची शेव बनवून खाऊ शकतो। एकदम तोंडाची चवसुद्धा आपली वाढवती। बघा आपली शेव तयार झाली, किंवा शेवाचा चिवडाही म्हणू शकतो आपण ह्याला। आणि अगदी कमी वेळामध्ये शेवाचा चिवडा तयार झाला आहे। तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।